हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ऐश्वर्या आली. आणि बऱ्याच दिवसानंतर आजचा व्लॉग मी स्टार्ट करते आहे. आणि आता आहे मी मालाड स्टेशनला. सो अचानक भयानकमध्येच असाच एक प्लॅन ठरला की चर्चगेटला जायचं आहे. काळा घोडा फेस्टिवल चालू आहे, सो त्याला व्हिजिट द्यायचं होतं. सो माझ्या मैत्रिणी माझ्यासोबत यावेळी येत आहेत. सो म्हटलं त्याचाही व्लॉग बनवू आणि तुमच्यासोबत शेअर करू. सो येस, आता मी भेटते माझ्या मैत्रिणीला. कोणाकोणाला भेटते हे पण मी व्लॉगमध्ये दाखवेन. आणि काळ्या घोड्याला जाऊन तिकडचंही सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. सुस्ती अगेन. खूप दिवसानंतर मी आता पुन्हा संध्याकाळच्या वेळी एक ट्रेनने ट्रॅव्हल करणार आहे, कारण माझं ऑफिस घराच्या जवळच असल्यामुळे मला ट्रेनने प्रवास करण्याचा संबंधच येत नाही. सो येस, खूप दिवसानंतर. चर्चगेटला जाण्यासाठी फास्ट ट्रेन हवी होती, पण अनफॉर्च्युनेटली आता एकही फास्ट ट्रेन नाही आहे, सगळ्या स्लो ट्रेन आहेत. अजून एक मैत्रीण आहे जी चर्चगेट स्टेशनला आमची ऑलमोस्ट गेले एक तास झाले वाट बघते. सो ती आता बाहेर उभी आहे आणि इथं तिला भेटू आणि तिथून पुढे आम्ही काळ्या घोड्याच्या दिशेने फेस्टिवलच्या दिशेने. सीधा गर्दी. तसंही आज सॅटरडे आहे आणि फेस्टिवलमुळे बहुतेक लोक फेस्टिवलला व्हिजिट करायला येतात. सगळे कॉलेज यूथ. ॲक्च्युली कॉलेज नंतर मी आज पहिल्यांदाच येते आहे. सो मला थोडे कॉलेजचे डेज पण आठवल्या. ही आहे चैत्रा जी. पीपल हॅव टर्टल्स ॲज पेट्स बिकॉज इट इज अ व्हेरी इझी टू मेंटेन अँड इझी टू
की पीको पेड आठ होईल. पण बरंच आपल्याला हे माहिती नसतं की टर्टल्स आर ॲक्च्युली इलिगल टू हॅव पेट, राईट. सो पहिली गोष्ट सुरुवात इथून होते की आपल्याला आपण एक क्राईम कमिट करतो याची माहिती नसतं. मी त्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करत आहोत की जर तुम्ही एखाद्या टर्टलला घरी आणलं, तो एक वाईल्ड ॲनिमल आहे, इंडियामध्ये वाईल्ड आहे, तुला पेट म्हणून ठेवणं हे इलिगल आहे, तर तुम्ही एक क्राईम कमिट करताय. दुसरी गोष्ट म्हणजे नॉट जस्ट द पेट इंडस्ट्री, पण बऱ्याचशा लोकांचे असे पण विचार असतात की जर कासव घरी आला तर आपली भरभराटी होईल, आपलं लक्ष चांगलं राहील, पैसे चांगले राहतील. सो ते एक थोडंसं ब्लाइंड बिलीफमुळे लोक आणतात पण सांभाळत नाही. सो वन्यजीव म्हणजे वाईल्ड ॲनिमल्स आणि डॉमेस्टिक ॲनिमल्स ह्या दोघांचे नीड्स खूप वेगळे असतात. दॅट इज आमचा जे मेन मोटिव्ह आहे, जो हॅशटॅग जो आम्ही वापरतो, दॅट इज कॉल्ड कीप वाईल्ड लाईफ वाईल्ड. म्हणजे वन्यजीव हे नेहमी जंगलातच राहिले पाहिजे, आणि जर तुम्हाला पाळायचेच आहेत तर कुत्रे मांजरी रस्त्यावर जे आहेत ज्यांना घराची गरज आहे तुम्ही त्यांना पाळा. दे आर द वन्स हू नीड होम, नॉट देम. यांना माणसांपासून होऊन तितकं लांब राहण्याची गरज आहे. त्यांची मुलाची नाशिक हॅबिटॅट्स वेगळे आहेत, त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. अजून एक खूप मोठा इश्यू होता की या मार्केटमुळे टर्टल्सचं तस्करी होते फॉर द्या मीट. अ लॉट ऑफ पीपल हंट देम फॉर द्या मीट, नाही तर त्यांच्या टेलपासून ज्वेलरी नाही डेकॉर बनवलं जातं. सो त्याबद्दल सुद्धा आम्ही अवेअरनेस क्रिएट करत आहोत. आणि इन जनरल वाईल्ड लाईफला वाचवा, ट्रॅफिकिंग करू नका आणि आपल्यापासून सुरुवात होते. जर आपण एखाद्या टर्टलला पेट म्हणून आणलंच नाही, डिमांड कट ऑफ केला, तर सप्लायच बंद होऊन जाईल. सो दॅट इज व्हॉट द होल इन्स्टॉलेशन डिपिक्स. इफ यू कॅन सी त्याच्या बॉडीवरती की होल्स आहेत, ते ब्लॉक्स आहेत, विच डिपिक्स इट्स कॅप्टिव्ह स्टेट. म्हणजे आपण त्याला त्याच्या नॅचरल एन्व्हायरमेंटमधून घरी आणतो तेव्हा एखादा आपण त्याला कॅप्टिव्हिटीमध्ये ठेवतो, विच इज नॉट कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट फॉर अ वाईल्ड ॲनिमल टू लिव्ह. इट रेप्रेझेंट्स की जेव्हा जंगली जनावरांची तस्करी होते, बीट अ पेट ट्रेड ऑर अ मीट ट्रेड ऑर एनी अदर ब्लॅक मार्केट ट्रेड, वी ट्रीट इट ॲज अ कमोडिटी, नॉट ॲज अ लिव्हिंग बींग. त्याची एक जीवित वस्तू म्हणून गाडी जाते आणि ते जस्ट अ कमोडिटी आहे, तुम्ही पैसे देतात आणि विकत घेतात. ते डिफेक्ट करतो अँड दॅट टर्टल इज ट्राइंग टू ब्रेक फ्री फ्रॉम ऑल द चेन्स अँड फ्लाय टुवर्ड्स फ्रीड. दॅट इज युअर मेन फ्लाय टू फ्रीड. Great, yaar. Thank you. And this year we decided to participate in Kala Kuru because it is a mass. So, yes. So, ithe aahe Tinu. Tinu, Tanvir aahe, Nisha aahe, dogi maja bahini aahe. आणि तिचं हे प्रोजेक्ट आहे आणि प्रोजेक्टचा मेसेज जो तुम्ही ऐकला, जर तिने एक्सप्लेन केलं ते ऍक्च्युली खूप जणांना माहिती नाही आहे. वाईल्ड लाईफ वाईल्ड, खूप जणांना माहिती नाही आहे की कासव हे असं प्राणी आहे ज्याला लिगली आपण घरात नाही ठेवू शकत. आणि हाच मेसेज या लोकांनी या प्रोजेक्ट थ्रू इथे प्रेझेंट केला आहे आणि आय होप तुम्हाला खूप चांगला सगळ्यांचा रिस्पॉन्स पण आला असेल. सो हा मेसेज खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज स्प्रेड करा, जेणेकरून वाईल्ड लाईफ सेव्ह करण्यासाठी आपल्याला मदत होईल. हां, थँक्यू. आणि वी होप की सर्वजण हे गोष्ट लक्षात ठेवतील की वाईल्ड ॲनिमल्स वन्यजीव हे फक्त वाईल्ड नेचरमध्येच राहिले पाहिजे, आपल्या घरात नाही. घरी प्राणी पाळायचे तर रस्त्याचं एखादं कुत्रं किंवा मांजरीला घर द्या, त्यांना त्याची गरज आहे. And keep wild life. Remember this life. Sure. Thank you so much. Thank you, Aishwarya, for coming. Thank you. My pleasure. Mala yaichas hota. I just got to go. Ami vaat paat. Nandar me actually they had date check keli ki nahi udha last time. Thank you. So actually hello karne sagyana thank you. Hello kar mala bolu respect kinu ka jawab me padhi asa. The more the power. क्रॉस मैदानाच्या इथून पुढे पुढे चालू आहे आणि फाउंटेनला आलो.
फाउंटेनला तुम्ही गर्दी बघू शकता की आज सॅटरडे असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे. आणि आता फाउंटेनच्या इथून आपण राईट घेतोय, सिग्नल सुटलेला आहे पटकनचा. फाउंटेनच्या इथून आपण राईट घेतोय आणि तिथून आता आपण पुढच्या गाडी जातो जिथे अजून एक्झिबिशन वगैरे आहे इथे बघायला. अनफॉर्च्युनेटली आम्ही इथे मेन ठिकाणी जिथे एक्झिबिशन असतं तिथे आलो आणि जी तुम्ही गर्दी आता बघितलीच क्राऊड केवढा सारा क्राऊड होता आणि तिथे ओव्हर क्राऊड झाल्यामुळे त्यांनी एंट्रीज बंद करून टाकलेली. सो आता तर लक नाही आहे, माझ्याबरोबर जे ह्या सगळे पहिल्यांदा आलेले त्यांना बघायचं होतं की एक्झॅक्टली इथे एक्झिबिशन असतं किंवा बऱ्याच गोष्टी असतात, बरेच आर्ट असतात जे इथे असतात बघायला मिळतं, ते बघायला नाही मिळतं कारण खरंच खूप ओव्हरक्राऊड झालं आणि गर्दीमुळे बंद केलेली आहे. सो आय थिंक बेटर लाईक नेक्स्ट इयर. सो आता आपण भेटलो आहोत मिस्टर रोशन. सो रोशन, आपण काळ्या घोड्याला आलेलो आणि काळ्या घोड्याचा एक्सपिरियन्स सांगा जरा तुमचा. माझा तर खूप छान होता एक्सपिरियन्स, आणि फक्त बाहेरून काळा घोडा कसा येतो बघितला, कसा असतो ऍक्च्युली. सो थिंग इज आम्ही काळा घोडा फेस्टिवल बघायला आलेलो इथे. हे लोक सगळे आहेत जे पहिल्यांदा आलेले मे बी. आणि सुरुवातीला असं झालेलं की मी एकटीच होती आणि हे लोक सगळे तयार झाले ऑनलाईन, पण नाही नाही म्हणून हे लोक सगळे आले. आणि आम्ही तरी दोन तीन गोष्टी बघितल्या पण अनफॉर्च्युनेटली ह्या लोकांना बघायला नाही मिळालं आणि ओव्हर क्राऊड झालेला त्याच्यामुळे त्यांनी एंट्रीज बंद करून दिलेली. सो आम्ही तिथून पुन्हा वॉक करत आता चर्चगेट स्टेशनला आलो आहे. आणि आता आजचं तसं काही करायला आहे नाही, तो ब्लॉग मी हा इथे सेंड करते. आय होप थोडंफार जे काही दाखवलं आहे ते तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ऐश्वर्या आधी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.